अगर पागल हो आप अपने सपडे के पीछे तो किस्मत क्या भगवान भी आपका साथ देगा गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेली आहे अर्थातच ज्याचं खूप जास्त टेन्शन तुम्हाला होतं तर त्या टेन्शनमधून मधून बाहेर घेऊन येणारी ही एक गुड न्यूज आहे आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा तर ही न्यूज आहे कंबाइंड एक्झामच्या तुमच्या सेंटरबद्दल ओके तर राज्यसेवेच्या सेंटरबाबत खूप गोंधळ आहे आपल्याला माहिती आहे बट राज्य सेवेपेक्षा कंबाईंडची तयारी करणारे स्टुडंट जास्त आहेत आणि कंबाईंडसाठीचा सेंटर बदलण्यासाठी आयोगाने आजच एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि तुम्हाला तुमचं सेंटर बदलून मिळेल या बाबतीत ही गुड न्यूज आहे ओके तर आपण डिटेलमध्ये पाहूयात की एक्झॅक्टली नोटिफिकेशन काय आहे तर जो आयोग आहे आपला म्हणजे एम पी एस सी एम पी एस आजच म्हणजे एकोणीस ऑगस्टलाच एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे किंवा प्रसिद्ध केलेला आहे महाराष्ट्र दुय्यम परीक्षा दोन हजार वीस उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत सो इथे आता कसलाही गोंधळ नाही की विभागामध्ये मग फक्त पुणे विभागच किंवा पुणे जिल्हाच असं काही नाही तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे तर एक्झॅक्टली काय नोटिफिकेशन आहे ते आपण पाहूया तर आपल्याला माहिती आहे की जी ऍड होती ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीसला ला आली होती आणि त्याच्यानुसार जी आपली एक्झाम होणार होती तर पहिली डेट जी होती ती तीन मे दोन हजार वीस होती मात्र कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे ती एक्झाम पोस्टपोन केली आणि परत एकदा जून मध्ये सांगितल्यानुसार अकरा ऑक्टोबर ही डेट जी आहे ती एक्झामसाठी फिक्स करण्यात आली मग या जाहिरातीला अनुसरून उमेदवारांनी आपलं ऑलरेडी जे जिल्हा केंद्र आहे ते निवडलेलं होतं पण सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या विविध शहरामधील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती जर आपण पाहिली तर खेडेपाडेमधले गरीब आणि होतकरू उमेदवार जे आहेत त्यांच्या सध्याच्या परिस्थितीमुळे अन्य जिल्ह्यांच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेकरता उपस्थित राहण्यासाठी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी लॉकडाऊनच्या पूर्वी पुण्यासह इतर प्रमुख शहरात आयोगासह इतर निवड प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासाकरिता करत असलेले उमेदवार कोरोना त्यांच्या आहेत आणि ही वस्तुस्थिती किंवा सद्यस्थितीमध्ये प्रवास आणि त्याचबरोबर तात्पुरतं वास्तव्य याच्यावरचे निर्बंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन आयोगामार्फत अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी जी एक्झाम आयोजित करण्यात आलेली आहे तर त्या एक्झामकरता करता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या पसंतीचं जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता तुम्हाला तुम्हाला हवं असणारं सेंटर निवडता येणार आहे ओके तो सेंटर नक्की चेंज कोणी करायचं हे पण लक्षात घ्या इथे कन्फ्यूज होऊ नका हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी ओके तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे जाहिरातीस अनुसरून अर्ज करताना उमेदवारांनी निवडलेले जिल्हा केंद्र रद्द करण्यात येत आहे म्हणजे जरी तुमचं सेंटर जे तुम्ही निवडलेलं आहे तेच तुम्हाला ठेवायचं असलं तरी सुद्धा लक्षात घ्या ते तुमचं सेंटर रद्द करण्यात येणार आहे ओके आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी दुपारी दोन वाजता ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र निवडण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजेच एकवीस ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून सव्वीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचं जिल्हा केंद्र निवडायचं आहे जे तुम्ही ऑलरेडी निवडलेलं आहे ते रद्द होणार आहे तुम्हाला पुन्हा एकदा ते निवडायचं आहे संबंधित जिल्ह्यामधील शाळा महाविद्यालयाच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश द्यावयाची कमाल क्षमता निश्चित करण्यात आली आहे सदर क्षमता लक्षात घेऊन प्रथम येणाऱ्या प्राधान्य प्राधान्य म्हणजे फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉट या तत्वानुसार जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा असेल आता पटकन लक्षात घ्या ही गोष्ट की जर समजा आता तुम्ही एका पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये आहात आणि तुम्ही ते जिल्हा केंद्र ऑलरेडी निवडलं होतं तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये राहताय तुम्हाला चेंज नाही करायचं पण तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा तिथे जाऊन सेंटर अलॉट करावं लागेल ओके सेंटर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल त्याचं रिझन म्हणजे जे पहिल्यांदा तुम्ही अर्ज भरताना सेंटर निवडलेलं आहे ते रद्द होणार आहे तुम्हाला नव्याने ते निवडायचं आहे आणि इथे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा म्हणजे ज्या सेंटरला कुठलंही सेंटर जर आपण घेतलं तर जी व्यक्ती पहिल्यांदा येईल तिला तिथे प्राधान्य दिलं जाईल समजा आपण एक उदाहरणार्थ एक जिल्हा घेतला त्या जिल्ह्यामध्ये समजा दहा हजार स्टुडंटची क्षमता आहे तर ज्या वेळेला जे पहिले दहा हजार विद्यार्थी तिथे अप्लाय करतील त्याच विद्यार्थ्यांना ते सेंटर मिळणार आहे ओके एकदा ते दहा हजार जर कंप्लीट झाले तर परत तुम्हाला ते सेंटर निवडता येणार नाही आणि म्हणून जर समजा असं झालं तर पुढे काय होईल विहित कालावधीत जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेच्या त्यांच्या अर्जामधील कायमस्वरूपी रहिवासाचा पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश म्हणजे जर तुम्ही समजा सेंटर अलॉट नाही केलं तर काय होईल सॉरी सेंटर जर तुम्ही सिलेक्ट नाही केलं तर काय होईल जो तुमचा पत्ता आहे रहिवासाचा म्हणजे जो आयोगाच्या प्रोफाईलवरती आहे तर त्या जिल्ह्याचं केंद्र तुम्हाला देण्यात येईल ओके एखाद्या जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करू न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या जिल्हा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे तुम्ही जर सिलेक्ट नाही केलं आणि जर समजा तुमचा ऍड्रेस ज्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्यामधल्या जर सगळ्या जागा फुल झाल्या असतील तर मात्र आयोग जे सेंटर तुम्हाला देईल त्याच सेंटरला जाऊन तुम्हाला उपस्थित राहावं लागेल सो बेटर आहे की तुम्ही एकवीस तारखेला एकवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान तुमचं सेंटर जे आहे ते सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये एक्झाम द्यायची आहे तिथे तुम्ही देऊ शकतात ओके या भ्रमामध्ये राहू नका की मी नाही सिलेक्ट केलं तर जो माझा जिल्हा आहे ॲड्रेसवरती आहे म्हटल्यानंतर माझं होऊन जाईल अजिबात अशा भ्रमामध्ये राहू नका नव्याने जिल्हा केंद्र निवडण्याकरता सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल दूरध्वनी क्रमांकाद्वारे लघु संदेशाद्वारे म्हणजे एस एम एसद्वारे कळवण्यात येईल आपल्याला तसा मॅसेज पण येईल की तुम्हाला तुमचं सेंटर चेंज करून घ्यायचं आहे पण परत एकदा सांगते मॅसेजची वाट पाहत बसू नका आयोगाने एवढं मोठं नोटिफिकेशन जर जाहीर केलंय जारी केलेलं आहे तर अर्थात मला एस एम एस नाही आला म्हणजे मला सेंटर चेंज करायचं नाही असं नाही ओके प्रत्येकाचं सेंटर जेवढ्यांनी अप्लाय केलेलं आहे तेवढ्यांचं सेंटर रद्द झालं त्यांना परत नव्याने अप्लाय करायचं आहे आणि ही जी काही सगळी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचायची आहे कोणत्याही कारणास्तव कोणत्याही सबबीखाली मान्य करता येणार नाही जर समजा परत या व्यवस्थे व्यतिरिक्त म्हणजे सव्वीस तारखेनंतर जर तुम्ही उठून म्हणालात की नाही माझं सेंटर चेंज करून द्या तर ते ऐकून घेणार नाहीत ओके सो आय होप की जी न्यूज आहे ती तुम्हाला क्लिअर झाली असेल समजले असेल तरीही काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा मी परत तुमच्या डाऊट्सच्या क्लिअरिंगचा एक सेशन घेईन त्या व्हिडिओमध्ये मी अपडेट देईन ओके आज युद्धाभ्यासमध्ये मार्गदर्शक हा टॉपिक आहे आय होप तुम्ही रीड केला असेल जर नसेल केला so, तरी आता थोडा वेळ आहे त्याच्यामध्ये पटकन रिवाइज करून घ्या चार वाजता आपण भेटणार आहोत वॉरियर ऑफिसरवरती ओके सो आय होप की काहीतरी महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर लाईक करा तुमचे जे कोणी इतर फ्रेंड्स असतील एम पी एस सी करणारे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि आतापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या स्टे सेफ थँक्यू वॉरियर्स